आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहे ते परदेशात जायला बघतायत, म्हणजे नक्की काय चाललंय? तर आत्ताच कुठेतरी आला ना का पिक्चर डंकी, इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं, स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं. जगण्याची जी उर्मी लागते, जगण्याची जी इच्छा लागते, ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते. मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का, आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का. म्हणजे आज गंमत बघा, ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघतायत, आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहे ते परदेशात जायला बघतायत, म्हणजे नक्की काय चाललंय? तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत त्या कशामुळे जात आहेत? शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, शिक्षण इथे मिळत आहे. नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, नोकऱ्या इथे मिळत आहेत. मग कशामुळे जात आहेत? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाही आहे. जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत. तिकडेही जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत? अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील पण सगळेच जण काय फार चांगले नोकऱ्या करतात याच्याला भाग नाही आहे. तर आत्ताच कुठेतरी आला ना का पिक्चर डंकी, इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं, स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं. आजूबाजूचं वातावरण, मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे, पहिलं काम ते असलं पाहिजे. त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत, ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजेत.